मोठ्या भक्तिभावानं महालक्ष्मीला अर्पण करण्यात येणाऱ्या दागिन्यांबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काय घडलंय पाहूया या पुढच्या बातमीत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला कधी गेलात आणि महालक्ष्मीसाठी एखादा दागिना तुम्हाला द्यायचा असेल तर एक महत्वाची बातमी आहे. हा दागिना नेमका कुणाकडे द्यायचा हे नीट लक्षात ठेवा, कारण पुजाऱ्यांकडे दिलेल्या दागिन्यांचं मूल्यांकनच होत नसल्याचं समोर आलंय. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेतात आणि तिला सोन्या चांदीचे दागिने अर्पण करतात. काही भाविक रितसर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे पावती देऊन देवीला दागिना अर्पण करतात, पण काही जण थेट पुजाऱ्यांकडे दागिने देतात. असे पुजाऱ्यांकडे देण्यात आलेले दागिने देवीच्या खजिन्यात जमा केले जात नाहीत. आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये अशी प्रथा आहे की पिवळ्या उमऱ्याच्या आतलं पुजाऱ्यांना आणि उमऱ्याच्या बाहेरचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थानला, त्यामुळं ह्या आकडेवारीपेक्षा 5 पट सोनं आणि चांदी ही पुजाऱ्यांच्या घरी जाते, हा अगदी सत्य आणि वस्तुस्थिती अहवाल आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे ऐतिहासिक आणि पुरातन दागिने वगळता आज मी तिला फक्त 50 किलो 963 ग्रॅम सोनं आणि 945 किलो 275 ग्रॅम चांदी आहे. पुजाऱ्यांकडे देण्यात येणाऱ्या दागिन्यांचा नेमका हिशेबच लागत नाहीये. हे दागिने महालक्ष्मीच्या खजिन्यात जमा झाले असते तर हे दागिने दुप्पट किंवा तिप्पट किमतीचे असते. एकूण आलेल्या सोन्यामध्ये 50 किलो 86 ग्रॅम एवढं सोनं या ठिकाणी आलेलं आहे. त्याची किंमत 12,21,22,000 रुपये याची साधारणतः किंमत होते. त्याच पद्धतीनं चांदी जी आलेली आहे ती चांदी 945 किलो 275 ग्रॅम आहे. पुजाऱ्यांकडे देण्यात आलेल्या दागिन्यांचं मूल्यांकनच होत नसेल तर हे सगळे दागिने जातात कुठे, हा महत्वाचा सवाल आहे. यापुढे तरी भक्तांनी आपला हा दागिना देवाच्या खजिन्यात दाखल व्हावा याच्यासाठी देवस्थान समितीकडे रितसर पावती करून जमा करावा, तरच तुमचा हा दागिना खजिन्यात जमा होईल. कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.